सरकारने ग्रामीण भागात रिकाम्या असलेल्या सरकारी इमारती महिला बचत गटांना उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी सरकारला करणार असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या राज्याध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सांगितलं. त्या वाशिम जिल्ह्यात बचत गटांच्या मेळाव्यासाठी आल्या असता पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाचं काम संपूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने अमरावती विभागाचा दौरा सुरू झालेला आहे. दौरा सुरू झाल्या म्हटल्यापेक्षा आज वाशिममध्ये अमरावती रिजनच्या दौऱ्याची सांगता होते. या दौऱ्यामध्ये बुलढाणा, अकोला, त्याच्यानंतर त्याचबरोबर अमरावती, यवतमाळ आणि आता वाशिम या 5 जिल्ह्यांचा दौरा माझा करून झाला. प्रत्येक ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे महिलांच्या संदर्भात माविमनं जे काम सुरू केलेलं आहे ते ग्रासरूटच्या महिलेपर्यंत भक्कमपणे पोहोचलेलं आहे. ही सगळ्यात चांगली स्वागतार्ह बाब आहे. त्याचबरोबर दुसरं वाशिम जिल्ह्यासंदर्भात बोलायचं तर वाशिममध्ये आपलं जे रुरल मार्ट आहे जे नाबार्डच्या सहकार्याने माविमने तयार केलेलं आहे त्या मार्टमुळे आमच्या गावखेड्यातल्या महिला बचत गटात ज्या उत्पादन करणाऱ्या वस्तू आहेत, झालेल्या वस्तू आहेत, त्यांना चांगल्या प्रकारची बाजारपेठ त्या माध्यमातून मिळालेली आहे. आणखीन महत्त्वाचं मला सांगायला अतिशय आवडेल की तेजश्री नावाची जी योजना माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली आणि त्या अंतर्गत कोविड सुरू होण्यापूर्वी आम्हाला 61 कोटीचा निधी दिला होता. त्याची गरज किंवा त्याची जी हे होती ती अशा पद्धतीची की त्या माध्यमातून ज्या अति गरीब आहेत किंवा अति गरजू महिला आहेत त्यांना आपल्याला ज्यावेळेला पैशाची गरज आहे तर किमान 10,000 रुपयाची रक्कम मिळावी. आणि मला वाटतं की हे खूप चांगलं काम ह्या संपूर्ण अमरावती रिजनमध्ये ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट केलं त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या ज्या पडक्या इमारती असतील किंवा सर्व शिक्षामध्ये नवीन बांधलेल्या इमारती आहेत आणि मग जुने वर्गखोल्या तशाच पडून आहेत तर आमच्या गावविकास समिती असेल किंवा CMRC असेल त्या त्या ठिकाणी आता मी ह्या वाशिमच्या दौऱ्यामध्ये 3 ठिकाणी अशा हस्तांतरित झालेल्या ज्या काही इमारती आहेत त्या आमच्या गावविकास समितीला आणि CMRC मिळालेल्या आहेत. माझ्या सगळ्या माननीय कलेक्टर महोदयांना आणि त्याचबरोबर CO सुद्धा एक मागणं असं आहे की राज्यभरात केवळ वाशिम नव्हे, वाशिमवर तर पायलट बेसवर हे झाले पण वाशिमसारखे अनेक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी अनेक सरकारच्या प्रॉपर्ट्या आज पडून आहेत त्याचा मेंटेनन्स होऊ शकत नाही. ह्या जर बचत गटांना दिल्या तर महिला बचत गटांच्या माध्यमातून त्या वास्तूची चांगली देखरेख होईल आणि महिलांना एकत्र येण्याचं स्वतःचं हक्काचं स्थानसुद्धा मिळेल.